अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वान समर्थ चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ओळीला सुरुवात करते. आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. त्याच पद्धतीने हनुमान जन्मोत्सवच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गुरुचरित्राचं पारायण मागे एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये थोडेसे नियमाटी सांगायचं राहून गेलं. समजून घ्या तो व्हिडिओ इतका मोठा झाला आणि त्या फ्लो फ्लो मध्ये बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. ज्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. स्किप करून पाहिला तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही आणि मीही कमेंटला रिप्लाय देणार नाही, कारण सगळं सांगितलेलं असतं तरीही कमेंट्स येतात. सर्वप्रथम गुरुचरित्राचं पारायण करणं. गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. करायचं म्हणून करण्यात अर्थ नाही, नियमाटी पाळाव्याच लागते. आता ते काय आहेत ते तुम्हाला सांगते. ज्यांना मासिक धर्म आला आहे किंवा 12 ते 18 मध्ये ज्यांच्या तारखा आहे त्या बिचाऱ्या महिला आत्ताच सेवेला लागल्या आहे. बऱ्याच महिलांनी पारायण सुरू पण केलंय, हरकत नाही, तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं का गुरुगृही म्हणजे तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन जेव्हा पारायण करता तेव्हा अनंत तुम्हाला पुण्य मिळतो. ज्याला अंत नाही असं इतकं तुम्हाला पुण्य मिळतं. पण मी समजू शकते की मुलं लहान आहे आणि आपल्या घरात पण बरेच काही काही आपल्याला कामं असतात. तुम्ही घरातही पारायण करू शकता. घरात पारायण करताना जेवढे नियम केंद्रात पारायण करण्याचे असतात अर्थात तेवढेही घरातच पारायण करण्याचे असतात. खूप काही वेगळं नाही, पण केंद्रात पारायण करण्याचा खूप जास्त चांगला अनुभव आपल्याला येतो. पण काही प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे की पारायणाची मांडणी कशी करायची. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल, महाराजांची मूर्ती असेल ती एका चौरंगाच्या एका चौरंगावर पिवळं वस्त्र तुम्ही ठेवा, त्याच्यावर तो फोटो ठेवा. फोटो ठेवल्यानंतर त्याला स्वच्छ तो फोटो किंवा ती मूर्ती असेल तर अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ तो साफ करा. त्याच्यासमोर किंवा फोटोच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलश मांडायचा आहे. ज्यांना कलश मांडणं शक्य होणार नाहीये त्यांनी फक्त नारळ तिथे ठेवलं तरी चालेल. शेवटच्या दिवशी ते तुम्ही फोडून खाऊ शकता किंवा तुम्ही विसर्जन करू शकता, तुमची इच्छा. हे झाल्यानंतर जो जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पठण करत असाल घरात सांगते तेव्हा अखंड दिवा पेटला पाहिजे. कंटिन्यू 7 दिवस तो दिवा पेटला पाहिजे. म्हणून वात करताना मोठी वात करा. जर तुम्ही केंद्रात करणार असेल तर ह्या गोष्टी काही करायच्या गरज नाही. केंद्रात फक्त ग्रंथ घेऊन जायचा असतो, बाकी सगळी मांडणी केंद्रात केलेली असते. ग्रंथ आणि त्याच्याबरोबर ग्रंथ गुंठाळायला एक वस्त्र, कुठल्याही कलरचं घ्या, फक्त काळ्या कलरचं घेऊ नका, ज्याला आपण ब्लाऊज पीस म्हणतो तो असा स्वच्छ असा वस्त्र तुम्हाला घेऊन जायचं असतं. आणि खाली आसन पण असतं, आसन घेऊन जायची गरज नाहीये कारण केंद्रात सगळी सोय केलेली असते. आपला फक्त ग्रंथ घेऊन जायचा असतो. आता बघा तुम्ही घरात काय खाता. तुम्हाला खायचे नियम मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ बघा. आपल्याला आपण घरात जर गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करणार असेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती करायची असते. 10:30 ची आरती करा, त्याच्या आधी 8 ची आरती केली तरी हरकत नाही. तुम्ही जे खाणार आहात तुमच्या घरात काय बनते पाची पक्वन नाही. पारायणाला बसणारा व्यक्ती जो अन्न ग्रहण करणार आहे त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ महाराजांना द्यायचा असतो. ते ताट तुम्ही महाराजांसमोर म्हणजे आपल्या या पारायणाचा नैवेद्य असतो त्याच्यासमोर तुम्हाला ठेवायचं असतं आणि तो नैवेद्य 15-20 मिनिटात तिथे ठेवून तुम्ही तो स्वतः खाऊ शकता. प्रत्येक वेळेस गायला द्यायची गरज नाही कारण केंद्रातले नैवेद्य आम्ही स्वतःच खातो. तर जेव्हा तुम्ही घरात नैवेद्य दाखवत असाल तेव्हा तो तुम्हाला स्वतःच खायचा. तुम्ही घरात काय बनवता मी परत एकदा सांगते. घरात कांदा लसूण बनवतो त्यांचं वेगळं आहे, आपला स्वयंपाक वेगळा असतो, तोच नैवेद्य दाखवायचा असतो. कडकडीत ब्रह्मचर्य पाळायची असते. तुम्ही केंद्रात जरी गुरुचरित्राच्या पारायणाला बसला असेल किंवा घरातही कुठल्याही प्रकारचा मांसाहार त्या 7 दिवसात घरात आला पाहिजे. धूम्रपान मद्यपान मांसाहार कोणीही घरातल्यांनी करायचा नाही. ताई ते खाताय त्यांना म्हणायचं 7 दिवस खायचं नाही, त्यांनी त्यांना बाहेर पण नका देऊ खायला. तुम्ही पारायण करताय तुम्ही स्वतःसाठीच नाही करत आहात, तुम्ही अख्ख्या संपूर्ण कुटुंबासाठी करणार आहात. त्यांना म्हणा 7 दिवस मांसाहार खायचा नाही. हे काही नियम आहेत जे आवर्जून पाळायचे असतात. पारायण काळात धव्वा मौती किंवा वर्षश्राद्ध अशा ठिकाणी जायचं नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना वेश ओलांडायची नसते. म्हणजेच काय, आपलं गाव सोडून तुम्हाला दुसरीकडे जायचं नसतं.
आता कमेंट्स येतील ताई आम्ही दुसऱ्या गावाला जॉब करतो. आता मुंबईच्या लोकांचं असं होतं की कोणी ठाण्याला राहतं तर कोणी दादरला जॉब करतं, जॉबला जातं, ती वेश ओलांडल्यात जाते. तुम्ही तुमच्या नोकरी संबंधात जाऊ शकता अर्थात, कारण ती पण तुमची रोजीरोटी आहे. पण लग्न कार्य काही खूप जवळचं लग्न आहे, खूप जवळचं लग्न असेल तर पारायणाला बसू नका, तुम्हाला वेश ओलांडायची नाहीये. त्याच पद्धतीने लग्नाला पण आता बघा, गावातल्या गावात लग्न असेल तुम्ही लग्नाला जाऊ शकता, लग्नाचं पाणी प्यायचं नाही, लग्नाचं काहीच नाही. परान्न वर्ज्य, आता परान्न वर्ज्य ते कसं तुम्हाला मी सांगते. फक्त लग्न असेल किंवा धव्याचं जेवण असेल, धव्याला तर जायचंच नाही, मोतीला पण जायचं नाही, कुठेच जायचं नाही. लग्नाला जरी गावातल्या गावात लग्न असेल, सख्या भावाचं लग्न असेल तर अर्थात तुम्ही पारायणाला बसूच नका, कारण निम्मा जीव इकडे असतो निम्मा जीव तिकडे असतो, मग अशा वेळेस पारायण करण्यात अर्थ नाही. नियम तुम्हाला समजले असेल. आता गुरुचरित्राचं पारायण कधी वाचायचं ते एक सांगायचं राहून गेलं. तर गुरुचरित्राचं पारायण हे पहाटे 3:30 नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. कळतंय का? पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वाचायचं. 12 ते 12:30 मध्ये कुठलीही सेवा करायची नाही, गुरुचरित्र नाही, स्वामीचरित्र नाही, काही नाही. कारण याचं कारण तुम्हाला सांगते, 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो, म्हणून 12 ते 12:30 मध्ये कुठलीही सेवा करायची नाही. 12:30 झाले, आता समजा बघा घरातले कामं असतात, मुलं बाळ असतात, मी असं नाही म्हणत की तुम्ही पहाटे उठूनच वाचा, शक्य असेल तर ते करा, कारण ते खूप चांगलं असतं. पटकन सकाळी काय होतं माहिती का महिलांना, आता ज्यांचे मिस्टर थोडेसे 7 ऑफिसला जातात त्यांनी 4 उठून त्यांचं 6:30 होऊन जातं, पण ज्यांचे मिस्टरच एवढ्या सकाळी जातात त्यांना शक्य होत नाही, मग त्या घरातलं काम आवरून पारायणाला बसतं. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते करू शकता. पण दुपारी 4:00 तुम्हाला वाचायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी 12:30 पठन केलं तरी हरकत नाही, पण शक्यतो सकाळी वाचायचं. किंवा जेव्हा तुम्ही केंद्रात वाचन करता, तर जेव्हा तुम्ही केंद्रात पारायण करता, केंद्रातल्या पण पारायणाचं असंच असतं. आता आमच्याकडे सामूहिक, आता आमच्या येवल्या केंद्रात पहाटे पारायण वाचायचं, आम्ही पहाटे जाऊन वाचायचो. ह्या केंद्रात 8:00 पारायण होतं, तर तुम्हाला शक्यतो तर सकाळीच करा, पण ज्यांना नाही शक्य दुपारी 4:00 तुम्ही वाचू शकता, हरकत नाही. आता ताई आम्ही काय गं की आम्ही रूमवर राहतो, हॉस्टेलवर राहतो आम्ही, किंवा आम्ही जॉब करतो ताई, आम्हाला बाहेरचं जेवण तर नाही करू शकत. जसं तू सांगितलं की परान्न वर्ज्य आहे, तर बाहेरचं जेवण नाही चालत. सगळ्यात महत्वाचं, जर तुमची ही एक मजबुरी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांच्याकडनं तुम्हाला मेसचा डबा येतो त्यांना सांगायचं की मी पारायणाला बसलेली आहे, ऍटलिस्ट तेवढे शुचिर्भूत होऊन स्वयंपाक करते. आता बघा, म्हणजे पारायणाला बसलेली आहे तर त्यांच्या घरात काही कोणाला मासिक धर्म विटाळ असेल तर त्या किमान ते लोक तरी त्यांना हात लावणार नाही. किंवा जर असं झालं की आता समजा कोणाला तरी मासिक धर्म आहे ज्यांच्याकडे तुम्ही मेस लावलेली आहे, त्यांना मग तुम्ही सांगायचं की मावशी असं असं आहे, मग जर त्यांनी सांगितलं की नाही बाबा मला काही जमणार नाही, तर 4-5 दिवस तुम्ही ऍडजस्ट करा. ऍडजस्ट कसं करा तुम्हाला सांगते. आता हे कसं ऍडजस्ट करायचं ते तुम्ही ठरवा, तुमच्या हातात आहे. पण ज्यांच्याकडे मेस आहे त्यांना सांगा की शुचिर्भूत होऊन मावशी स्वयंपाक करा, मासिक धर्म आला असेल तर मला सांगा. त्याच्याबरोबर जेव्हा तुम्हाला तो डबा येईल जेवणाचा, आता तेव्हा तो मेसवाल्या मावशींना सांगायचा भात नका देऊ, कडधान्य जे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याच पद्धतीचा तुम्ही त्यांच्याकडनं डबा मागून घेत जा. किंवा 4-5 दिवस तुम्ही घरात भाजीपोळी केली तर हरकत नाही, हवं तर चपात्या विकत आणा, भाजी तुम्ही घरात करा. जेव्हा तो डबा तुमच्या समोर येईल, समोर आलेला डबा खाताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा. तो अन्न हातात घेऊन, तो सगळ्यात डब्यावर हात ठेवून किंवा तो अन्न हातात घेऊन तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा 11 केला, हरकत नाही, म्हणजे कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसात दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचंच असतं. ताई विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक कुठे मिळेल? तुम्ही जेव्हा साळवे मावशींना फोन करून सांगता की आम्हाला ग्रंथ द्या, त्या बिचाऱ्या मावशी तुम्हाला सांगत असता अहो तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण घ्या, तुम्हाला वाटतं की नाही ह्या काही पण सांगतात. विष्णू सहस्त्रनाम हे ग्रंथ वाचल्यावर रोज संध्याकाळी वाचायचं असतं. याचं कारण तुम्हाला सांगते, आपण मनुष्य आहोत, कितीही ठरवलं की पाप नाही करायचं, वाईट बोलायचं नाही, पण आपल्याकडनं त्या गोष्टी घडत असतात. आणि पारायण काळात कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊन देऊ नये, किंवा कोणाबद्दल वाईट जरी बोलल्या गेलं तरी ते आपल्यापर्यंत येऊ नये, म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं असतं. जे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल ते तुम्ही श्रवण नाही करत, ते तुम्हाला पठनच करायचं आहे. म्हणून तो एक छोटस पुस्तक मिळतं, आता मला काढावं लागेल,
तर ते तुम्हाला पठण करायचं असतं. तुम्ही जवळच्या दुकानात पण तुम्हाला मिळून जाईल, हरकत नाही. आणि ग्रंथ ज्यांना हवा असेल त्यांचा नंबर मी तुम्हाला देते, तुम्ही त्यांना फक्त आणि फक्त ग्रंथासाठीच फोन करा. प्लीज थोडासा इतका पण स्वार्थी होऊ नका. खूप मला त्या मावशी सांगतात की बायका डायरेक्ट प्रश्नांचाच भडीमार असतो, त्यांचा लाईव्ह असतो, तेव्हा तुम्ही प्लीज करत जा. तुमच्याही अडचणी आहे पण त्या बाईची पण मजबुरी आहे, त्यांच्याही मागे खूप व्याप आहे, दवाखाने आहे, सगळंच आहे. प्लीज प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की रोज किती अध्याय वाचायचे. ज्यांच्याकडे ग्रंथ आहेत त्याच्यात सगळं दिलेलं आहे, पण मी तरी सांगते. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे असतात, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे असतात, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे असतात, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे असतात, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे असतात, आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे असतात. याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण अध्याय वाचायचे असतात. आता किती वेळ लागतो बघा, तरी पण 2.5 तास तुम्हाला लागेल. गॅप गॅपने वाचण्यापेक्षा मी तुम्हाला ते सांगेल, एका बैठकीत गुरुचरित्राचं पारायण वाचावं. पण मी अगेन सांगेल की मुलं बाळ आहे, काही आपल्या संसारिक जबाबदारी आहे, तरी पण जर शक्य असेल तर थोडस आधी वाचा. म्हणजे ते केव्हा होतं माहिती का, 12:00 जर तुमची थोडे अध्याय वाचून झाले तर 12:30 नंतर तुम्ही बाकीचे वाचू शकता. पण सकाळी अर्ध, दुपारी अर्ध असं नाही, एका बैठकीत ते पारायण करायचं असतं, या पारायणाचे नियम असतात. पण जर 12:00 जर झालं की नाही, आता 12 ते 12:30 मध्ये वाचायचं नाही, तर तेव्हा तुम्ही हे करू शकता. हे सगळे नियम आहे. गुरुचरित्राचं पारायण करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये बरं का, त्याचे नियम पण असतात जे तुम्हाला पाळायचे असतात. आणि हा गुरुचरित्राचा ग्रंथ जो जो भाविक, जो जो श्रद्धाळू, जो जो दत्तभक्त, जो जो स्वामी भक्त वाचन करतो त्याला ओढ लागते. त्याला असं होतं, मी एकदा वाचलं आहे ताई मी परत कधी वाचू, मी परत कधी वाचू. तुम्हाला माहिती आहे की अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचेल गुरुचरित्र. हा ग्रंथ आयुष्यात सगळ्यांचं भलं करतो. सगळ्यांच्या सगळ्या दुःख, संकट, त्रास, शारीरिक, मानसिक कष्ट ह्या सगळ्यातून मार्ग दाखवतो. मी परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या सगळ्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि महाराजांची जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे. गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्हाला काही संकल्प असेल, तुमच्या मनातली इच्छा असेल, तर अर्थात तुम्ही महाराजांसमोर ती सगळं तुमचं दुःखमुक्त दुःख व्यक्त करा. त्यांना म्हणा महाराज असं असं आहे, मला तुम्ही मार्ग दाखवा. ह्या गुरुचरित्राच्या काळात तुम्हाला दृष्टांत मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढी प्रभावी सेवा आहे, माझ्या सगळ्यात आवडती सेवा आहे. आणि मी तुम्हाला माझा एकदम अशी विनंती असेल तुम्ही करा करा, कारण मला माहिती आहे ह्या ग्रंथाचं महत्व काय आहे. सो तुम्ही पण कराल, शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण आवर्जून 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 करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.